विरुशाली, आज आपण बघत आहोत फणसाच्या बियांची भाजी। टोप गरम झालाय आपला, तेल घेऊया। इथे मी लसूण घेतलाय ठेचलेला, कांदा, कांदा छान लालसर करून घ्यायचे, टोमॅटो, टोमॅटो छान मऊ झालंय। इथे मी मालवणी मसाला घेतलाय 2 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला घेतलाय। फणसाच्या बिया कशा फोडायच्या ते मी दाखवते। ह्या फणसाच्या बिया आहे, ह्याची साल काढून घ्यायची आपण। हे बघा, ही जी साल असते ना ती काढून घ्यायची आणि आतला गरच घ्यायचा आहे। आणि असे बारीक तुकडे करून घ्यायचे। ह्या फणसाच्या बिया मी स्वच्छ धुवून घेतले। मसाल्याला छान तेल सुटलंय। ह्या बिया घेऊया। चवीनुसार मीठ, आता ताटावर पाणी ठेवून घेऊया। आजच आम्ही आंबा पोळी घातली आहे, ही बघा। भाजी चेक करूया आपण। भाजी चेक करूया आपण। या भाजीला आपण गरम पाणीच वापरणार आहे। पुन्हा एकदा आपण ताटावर पाणी ठेवूया। इथे आता आपण भाजी चेक करूया। छान असा वारा सुटलाय। हे बघा, छान बिया शिजले आहे। ओलं खोबरं, फणसांच्या बियाची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा।